आय जगातल्या सगळ्यात खतरनाक सुरक्षा एजन्सीस पैकी एक एफबीआयनं दहशतवाद्यांपासून हायटेक क्रिमिनल्स पर्यंत सगळ्यांवर वचक बसवला पण एक माफिया आहेत ज्यांच्याबद्दल आयच्या साऊथ एशिया डिपार्टमेंटकडे दिवसाला दीडशेच्या आसपास कंप्लेंट्स येतात यात फिर्यादींची अवस्था सेम असते गुन्हेगारांचा पॅटर्न सेम असतो आणि हे माफिया ऑपरेट करतात ती जागा सुद्धा एकच असते भारत हे माफिया तुम्हाला पिक्चरमध्ये दिसणार नाहीत तुमच्या शेजारून गेले तरी अंदाज येणार नाही पण यांची भीती फक्त भारताला किंवा फक्त अमेरिकेला नाही तर अख्ख्या जगाला हे आहे हे आहेत भारतातले ओ माफिया ओटीपी माफिया म्हणलं की आपल्याला दोन गोष्टी आठवतात पहिलं म्हणजे एक ओ येतो आपण तो, तो सांगतो आणि अकाउंटमधले पैसे ठस होतात आणि दुसरं म्हणजे जामताडा झारखंडमधला एक जिल्हा पटना रांची आणि कोलकाता या त्रिकोणात येणाऱ्या जामताडामधून निम्म्यापेक्षा जास्त मोबाईल फ्रॉड होतात त्यामुळे ओटीपीच्या जीवावर कोणाला गंडवलं की आपोआप विषय पुढे येतो तो, तो जामताड्याचा पण आता हा, हा पॅटर्न एक ओ टी पी आणि मग बँक अकाउंट एवढाच उरलेला नाही आता सुरू झाले त्याचं व्हर्जन टू पॉईंट ओ जे उलगडणं एफबीआय ला जमलेलं नाही जामताडावर जम सिरीज जा आलेली आणि या माफियांवर आली आहे डॉक्युमेंटरी हे ओ माफिया आहेत काय त्यांचा पॅटर्न कसा आहे आणि त्यांनी अमेरिकेतल्या जनतेला धडकी कशी भरवली पाहूयात या व्हिडिओतून मोबाईल स्कॅमर्सच्या दुनियेत पहिली एंट्री झाली होती जामताडा पॅटर्नची यात तुमचं क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड ब्लॉक झालंय हप्ता थकलाय असं सांगणारा एखादा कॉल यायचा आणि त्यानंतर मोबाईलवर यायचा एक ओ हा ओ सांगितला की बँक अकाउंटला चंदन लागलेला असायचं पण जामताडा जसं जसं पोलिसांच्या रडारवर येऊ लागलं तसं इथलं मार्केट कमी झालं अर्थात ते संपलं नाही पण धंद्यातली रिस्क वाढली त्यात ओटीपी बाबत लोकांनाही अक्कल आली ओ टी पी माफियांच्या अडचणी वाढल्या पण म्हणून ते माग सरकले नाहीत त्यांनी दुसरा पॅटर्न आखला आधीपेक्षा जास्त डेंजर सुरुवातीला बँकेमधून कॉल आलाय हे ऐकल्यावर घाबरणारी छोट्या शहरांमधली किंवा गावातली लोक टार्गेटवर हो होती मिळणारा आकडाही लईत लई लाखात असायचा पण नव्या पॅटर्नमध्ये टार्गेट बदललं आता सुरुवातच लाखातून होते फोन फक्त जामताड्यातून जात नाहीत आणि गुन्हे भारतातच नाही तर अमेरिकेतही घडतात आता ओ टी पी माफिया ऍक्टिव्ह झालेत हरियाणामध्ये विशेषतः नू आणि मेवत गावांमध्ये इथल्या डॉन लोक क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवाली स्कीम वापरत नाहीत ते वापरतात सोशल मीडिया मुलीच्या नावानं फ्रेंड रिक्वेस्ट मग व्हिडिओ कॉल आणि मग उठणारा बल्ल्या तुम्हाला माहिती असेल पण त्याच्यानंतरचं गणित इकडून ऑपरेट होतं व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमकीला लोकांनी दाद दिली नाही की यांचा प्लॅन बी ॲक्टिव्ह होतो एखाद्या पोलीस अधिकाऱ्याचे फोटो सोशल मीडियावरून डाउनलोड करून त्याच्या नावानं अकाउंट बनवलं जातं त्याच्यावरून कोर्टात केस दाखल करण्याची धमकी देण्यात येते तिथे डाव लागला नाही तर सोशल मीडिया साईटच्या ऑफिसमधून फोन आल्याचा बनाव होतो आणि व्हिडिओ डिलीट करायच्या नावाखाली वाटतेल तेवढे पैसे मागितले जातात या ब्लॅकमेलिंग मधून मिळणारा आकडा इतर कुठल्याही कमाईपेक्षा काही पटींनी मोठा असतो पण यासाठी कॉल करण्याची पद्धत जामताडापेक्षा वेगळी आहे इथं बिहारमधून लॉटमध्ये सिमकार्ड घेतले जातात त्यानंतर गावापासून किमान पन्नास साठ किलोमीटर लांब जाऊन किंवा राज्याची जिल्ह्याची माणसावर स्कीम करून झाली आणि मिळालेल्या पैशातून गाडी महागड्या वस्तू असं डोळ्यावर येणारं सामान न घेता चैनित पैसा उडवला जातो या कार्यकर्त्यांच्या टार्गेटवर असतात सरकारी अधिकारी श्रीमंत माणसं जी पैशाच्या हव्यासापोटी नाही तर बदनामी व्हायला नको म्हणून खिसा मोकळा करायला तयार असतात इथपर्यंतचा विषय किरकोळ कारण या ओ टी पी माफियांची दहशत पसरली आहे परदेशात विशेषत अमेरिकेत भारताबाहेर धुवा करणारी ओटीपी माफिया म्हणलं की पिक्चरमध्ये येतं कोलकाता जामताडा आणि हरियाणामधली गँग एका साध्या फोनवरून दुनियादारी करत असली तरी कोलकात्यामधला विषय वेगळा आहे इथं फक्त एक फोन किंवा एक लॅपटॉप नाही तर अख्खा कॉल सेंटरचा सेटअप आहे यांचे आहेत तीन पॅटर्न हे ओटीपी ओटीपी खेळत नाहीत तर एखाद्या प्रॉडक्टची जाहिरात करत किंवा लिंक पाठवत ते पोचतात टार्गेटच्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर मग एक लिंक पाठवली जाते जी हुकलेल्या वेबपेजवर रिडायरेक्ट करत असते माणूस गंडायला ला लागला की कॉल सपोर्ट दिला जातो आणि अमेरिकन ऍक्सेंटमध्ये बोलणारे भारतीय कार्यकर्ते ॲक्टिव्ह होतात मग एनीडेस्क किंवा टीम व्यअर वापरून समोरच्या व्यक्तीच्या लॅपटॉपचा ॲक्सेस घेतला जातो आणि लॅपटॉप स्विच ऑफ होईपर्यंत बँक अकाउंट रिकाम झालेला असतं दुसऱ्या पॅटर्न मध्ये अमेरिकेतल्या ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट केलं जात त्यांच्यावर खोटे आरोप केले जातात आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या नावानं गंडवलं जातं तुमचं बँक अकाउंट सेफ नाहीये त्यामुळे दुसऱ्या अकाउंटवर पैसे ठेवा अशी स्कीम दिली जाते आणि घाबरलेली टेक्नॉलॉजी समजत नसलेली लोक त्यांच्या अमेरिकन ऍक्सेंटला बोलून पैसे पाठवतातही पण सगळ्यात डेंजर काय असेल तर तिसरा पॅटर्न नकली इंटरव्ह्यू एनडी टी व्हीच्या ओ टी पी माफिया डॉक्युमेंटरीमध्ये एक घटना दाखवण्यात आली अमेरिकेत राहणाऱ्या एका भारतीय माणसाला जॉब ऑफर आली या जॉबसाठी त्यानं कंपनीच्या वेबसाईटला भेट दिली त्याच्या मॅनेजर सोबत व्हिडिओ कॉल झाला आणि त्याला ला चौसष्ट लाख पगाराच्या जॉबची ऑफर देण्यात आली आणि इन्शुरन्सच्या नावाखाली दोन लाख रुपये भरायला सांगितले दोन लाख भरल्यावर या माणसाला कळलं ती वेबसाईट एक क्लोन वेबसाईट होती आणि जॉब इंटरव्ह्यू घेणारा मॅनेजर नाही तर कॉल सेंटरमध्ये काम करणारा माणूस होता महिन्याला काही हजार डॉलर्स कमवणाऱ्या या कॉल सेंटर सहीत से सेपरेट गणित इथं नुकत्याच पासआउट झालेल्या पोरांना भरती केले जातं सुरुवातीला साध्या कॉलचं ट्रेनिंग दिलं जातं आणि त्यानंतर काम मिळतं स्किमा करण्याचं यातले काही कार्यकर्ते पोलिसांच्या भीतीनं ही स्कॅमिंगची दुनिया सोडतात पण अनेक जण यात आणखी गुंतत जातात आणि याचं कारण असतं पैसा अमेरिका आणि इतर देशांमध्ये जे स्कॅम होतात तिथनं काढलेला पैसा वेगवेगळ्या अकाउंटमध्ये फिरत फिरत मग भारतात येतो ज्यातला एक छोटासा कट या कॉल सेंटर मधल्या जनतेला मिळतो पण या छोट्याशा कटचा आकडाही महिना लाख रुपयांपर्यंत असतो कॉल नंबर पुरवणाऱ्यांचं मार्केट तयार ज्यामुळे लक्षात येतं जामताडा हे फक्त हिमनगाचं टोके हे ओटीपी घेऊन किंवा लिंक देऊन गंडवणाऱ्या कार्यकर्त्यांना थेट माफिया म्हणण्यामागे हे कारण भारतातल्या लोकांनी गंडवल्याच्या अमेरिकेतून दिवसाला शंभरपेक्षा पेक्षा जास्त तक्रारी कडे येतात त्यांच्या साऊथ एशिया डिपार्टमेंटकडे या, या तक्रारी गेल्या तरी भारतीय पोलिसांना माहिती देण्यापलीकडे ते काहीही करू शकत नाहीत परदेशी पोलिसांनी माहिती दिल्यावर अटक केल्याचं चर्चेतलं शेवटचं प्रकरण दोन हजार सतरामध्ये घडलं होतं आयच्या इंटरनेट क्राईम रिपोर्टनुसार आतापर्यंत एक बिलियन युएस डॉलर्सपेक्षा जास्त पैसे भारतातल्या स्कॅमर्सनी अमेरिकेतून लुटलेत हेच भारतातल्या आकडेवारीचं बोलायचं झालं तर ओटीपी स्कॅम्सचा दिवसाचा आकडा वीस हजार आतापर्यंत वीस लाख तक्रारी समोर आल्या असल्या तरी केसेस रजिस्टर झाल्यात तीन टक्क्यांपेक्षाही कमी आणि ज्यातून आकडा पुढं आलाय फक्त अडीच हजार कोटी रुपयांचं हे ओ माफिया पोलिसांना सापडतात सुद्धा अनेकदा स्कॅमरशी पोलखोल करणाऱ्या युट्यूबर्सची ही मदत घेतली जाते पण तीन महिन्याच्या वर कुणी जेलमध्ये राहत नाही कायद्यात असलेल्या तरतुदींमुळे जामीन होतो मग पुन्हा कुठेतरी लागभर सिम कार्ड सापडल्याची बातमी येते आणि पुन्हा कुणाच्या तरी मोबाईलवर ओ टी पी येतो ही हातीही न लागणाऱ्या ओ टी पी माफियांकडून